थोडी सागरनी आई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणी ती पूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा थरा विसावला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आजची सुरुवात झाली आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेकनी. आणि आजच्या दिवसात खूप मजा येणार आहे, कारण की आज आहे कोणाचा तरी वाढदिवस आणि तो आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. आणि स्ट्रॉबेरी शेक कुठून आणले, स्ट्रॉबेरी शेक आम्ही जे स्ट्रॉबेरी महाबळेश्वरून आणलेले त्याचा आम्ही शेक बनवतो आणि पितोय. सो खूप मजा येते. आणि मी सकाळ सकाळ बसलो इकडे लॅपटॉपवर, थोडंसं काम करतोय ऑफिसचं, कारण की आम्ही आत्ता जायच्या तयारीमध्ये आहोत. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल आम्ही कुठे निघालो आणि कसं काय आहे. सो तुम्ही कनेक्ट रहा आणि खूप मजा येणार या ट्रिपला, कोण कोण आहे आमच्यासोबत. आणि बड्डे मंथ चालू झालेला आहे, बड्डे ट्रिप ऑलरेडी चालू झालेली आहे. सो मजा येणार आहे. आणि कुठे बड्डे सेलिब्रेट होणार आहे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आत्ताच जाऊन सांगा. तोपर्यंत मी माझं काम करतो. आणि तुम्ही कालच्या ब्लॉगला खूप प्रेम दिलं आहे आणि ज्ञानाचं शूट पण खूप छान झालेलं आहे. तुम्हाला थोड्याच दिवसात तो शूट बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर आणि इंस्टाग्राम हँडलवर. तिचे फोटोज खूप छान मिळणार आहेत बघायला. आणि चला कनेक्ट रहा, बघा माझं काम. तयारी कुठपर्यंत आली आहे लवकर सांगा. बापरे, तयारी करून करून थकलेले आहेत. आणि बॅग झाले का, भरले पॅक केले? आणि नायसाची नवीन बॅग बघू, नायसा दाखव नवीन बॅग. ज्ञानाला देते तू? ज्ञानाला देते का बॅग? हा हे दे, चल ज्ञानाला क्लिप्स दे, छोटे 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 क्लिप्स. नाही देणार, शेअरिंग इज केअरिंग सिस्टर आहे ना तुझी. हा मग हे नको देऊ, हे दे ज्ञानाला ब्रेसलेट. मग बॅग घेऊन जातो. मग तुला ज्ञाना नायनाकडे पण खूप सारे देणार नाही ज्ञाना. ज्ञानाला सांगतो दीदीला नाही द्यायचे. किती दिवस तू आलाच नाही आमच्या ब्लॉग मध्ये, काय कुठे काय होती? हो, 24 तास बॅक टू बॅक ड्युटीज, क्लिनिक सगळं करून आणि सकाळी आलाय आणि क्लिनिकला गेला, परत संध्याकाळी पण क्लिनिक आहे. बापरे, खतरनाक आहे रे तुझी ड्युटी. आराम करायचा अर्धा एक तास. मला घरी जायचंय, मग घरून मला जायचंय ऑफिस मध्ये आणि मग मी घरी जाणार. मग तू येणार रात्री माझ्या बरोबर? आपण उद्या भेटतोय ना. मी काय बोलते, रा झोप आणि तुझा. मला ऑफिसला जायचंय ना. अरे ज्ञाना आणि मातीला घेऊन येतोय, आपण त्यांच्या बेड रेडी करू. चल आई, बघ ज्ञानाची आई अची आईने हीच काढलेली आणि नानू चाली माझी आईची कॉपी चाली. आईला माहिती होत नानू चे पोत जायच्या. नानू, ए नानू, बघितलं तू बाबाला आणि आईला? बघितलं, छान छान बघितलं. तू कुठे होती? कुठे होती तेव्हा? आईच्या पोतात होती. पोतात होती का नांडा? अरे बापले, आज तो नांडा बोलल. कुठे होती तू? कुठे होती? आईच्या पोतात. पोतात होती, डिशुम डिशुम कडत होती, डान्स कडत होती. अरे अरे अरे. सो हे बघा, हे आमचे जे आहेत दोघांचे भांगी, मी आणि एक फाल्गुनी आहे. हे आम्हाला दिलेले आहेत. कोणी फाल्गुनी? फाल्गुनी कोणी? लिटिल थिंग्स. मी इथे इंस्टाग्राम आय डी लिटिल थिंग्सचा मी शेअर करतो, तुम्ही जाऊन बघू शकता. त्यांच्या इथे खूप सारे आणि त्यांनी खूप मोठी रुकवत लावलेली आमच्या इकडे. सो तुमच्या बेबी शॉवर किंवा लग्न असेल तर नक्की तुम्ही असं बनवून घ्या. आणि हे आम्ही आठवण म्हणून आमच्याकडे ठेवून दिलंय. हा, सेम आउटफिट होते आमचे. हे काय झालंय, असं शांत शांत का बसलं, काय झालं?
काय सांगू, बाहेरच्या क्लायमेट आणि पोल्युशन मुळे वाट लागली केसांची, सगळे बरं रफ झालेत, पूर्ण ड्राय झालेत आणि वाट लागली, काय करू काय कळत नाही. काहीतरी असेल तर दे तुझ्याकडे उपड देते का. मी एवढं सगळं बघितल्यानंतर मी काहीतरी एक ऑर्डर केलंय, होपफुली ते सगळं चालेल. मी दाखवते थांबते. ह्यासाठी मी यूज केलं आहे मामाअर्थचं हिबिस्कस डॅमेज रिपेअर हेअर ऑइल. हे बेस्ट आहे आणि परफेक्ट रेमेडी आहे या सगळ्या डॅमेजसाठी. मामाअर्थचं हिबिस्कस हेअर ऑइल रिपेअर करतं डॅमेज हेअरला आणि सूत करतं. आणि यात गुडनेस ऑफ हिबिस्कस अँड करी लिव्ज आहेत, यांनी हेअर स्ट्रॉंगर होतात आणि रूट नरिश होतात. मी इकडे सगळ्या माझ्या स्काल्पला लावत आहे आणि छान वाटतं. मी स्वतःचीच मसाज स्वतः करतोय. अरे मस्त इफेक्ट आलाय रे तुझ्या केसांचं. हा ना, छान ना. हां, थँक्यू तू मला सजेस्ट केलंस मामाअर्थचं डॅमेज रिपेअर हेअर ऑइल आणि शॅम्पो. ह्या ऑइलसोबत मी यूज करतो मामाअर्थचं हिबिस्कस डॅमेज रिपेअर शॅम्पो, जे नॅचरल आहे आणि रिझल्ट पण बेटर आहेत अदर केमिकल शॅम्पोपेक्षा. माझे हेअर्स बघा पहिल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग झालेले आहेत. मी इकडे खेचतो तरी पण तुटत नाही आहेत आणि खूप छान आहे, मला आवडलं. आणि मामाअर्थचा इनिशिएटिव्ह तर तुम्हाला माहितीच आहे, ते म्हणजे त्यांचा प्लांट गुडनेस इनिशिएटिव्ह. एव्हरी टाइम यू बाय एनी प्रोडक्ट फ्रॉम मामाअर्थ ऑफिशियल वेबसाईट ऑर ॲप, मामाअर्थ तुमचं ऑर्डर एका प्लांटला लिंक करतं. आणि बाय 2025 मामाअर्थ इज प्लॅनिंग टू प्लांट मोर दॅन 1 मिलियन ट्रीज इज अ पार्ट ऑफ इट्स इनिशिएटिव्ह. तसंच नाही, तुम्ही सुद्धा प्रोडक्ट्स ऑर्डर करू शकता. माझा कुपन कोड अभुनी 2024 यूज करून 20% ऑफ मिळू शकता त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवर. तसेच यांचे प्रोडक्ट अमेझॉन, नायका, फ्लिपकार्टवर अवेलेबल आहेत. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूच्या स्टोर्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. सो नेक्स्ट टाइम तुम्हाला कधीही मामाअर्थचे प्रोडक्ट तुमच्या आजूबाजूच्या स्टोर्स मध्ये दिसले तर नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा. प्रोडक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली, जाऊन बघा. जवळच्या जवळ मिळणार पण आणि चांगलं आहे पण, मला आवडलं. Yes. चलो सो घरी आलोय आणि यांना सोडलं आणि मी जाऊन केक घेऊन आलो. कोणाचा वाढदिवस आहे मला बघायला मिळेलच. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण कार्य सरळ झालं लगेच. नानू कुठे गेलेली तू? शॉपिंग करायला गेलेली. हा हे बघ, हे बघ पप्पूच्या चूला त्याचा बर्थडे. तू विश केलं बर्थडे? विश कर. ए विश कर. ए पप्पूच्या चू विश करतो बघा. आम्ही तुम्हाला विश करा. हॅपी बर्थडे चाचू. बोल. आले बापले, आले बापले. सावी त्याच्याकडे जातच नाही, घाबरते सावी. बघा स्वामीचे पप्पा थोडेसे निराश दिसत आहेत आज. उपवास आहे म्हणून निराश दिसतात, बाकी काय नाही. वाढदिवसाचा डेकोरेशन बघा आमची फुलं. ग्लास ग्लास का डेकोरेशन आहे का? ऑफिस का? ऑफिस का? डेकोरेशन झालं असेल तर कापू दे केक. आरुची पण ऍडव्हर्टायझिंग. आरुचे मालक इथे स्वतः. बापरे गुलाब पण दिय. चला घ्या, चला चला काटो. अध्यक्ष इकडे पहिलं फोकस. आजच्या सभेचे अध्यक्ष विशांत शेठ दुर्गे यांचा आज वाढदिवस. त्याच्याबद्दल आम्ही सगळे इथे जमलेले आहोत. काही काही सगळ्यांना जमलं नाही यायला, म्हणजे रोशन झाला, मयूर झाला, भाई झाला, सगळे बाहेर कामानिमित्त. आम्ही झटपट सगळे जमलेले इथे सवंगडे आहोत. आणि चला का पाकिट या गोष्टीवर भाषण झालेलं. चिंबोऱ्या पाठवून दिला आमच्या माणसाने. चिंबोऱ्यांची साईज बघा, दाखव इकडे. सो ह्या चिंबोऱ्या आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा दादा पाठवून देतो तेव्हा एवढ्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या असतात, भरलेल्या असतात. साईज नाही कळत आहे, त्यांनी बांधल्या पण नाही. साईज काय कळत? बोला बोला.
देखो इधर चिंबोरी का प्रोग्राम, पप्पांनी तर पकड घेतली तोडायला. चिंबोरी खाणार का? चेतनाच्या नावाची चिंबोरी बाहेर काढून ठेवली आम्ही. एक दादा खाणार आहे तुझी चेतनाच्या नावाची. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी, अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी.